so as we have studied hi fi amplifier we have studied how it processes sound correct how it uh, generally reads the data from mic cd player or cassette player how it processes it we have studied next thing is cd player the block diagram of cd player how cd player works how cd player reads data from cd how it produces the sound at the speaker we have to study it फर्स्ट ऑफ ऑल टू कीप इट इन माइंड दॅट कॅसेट प्लेयर इज अ ॲनॉलॉग रेकॉर्डिंग डिव्हाइस जी काही कॅसेट जुन्याकडे असायची ती कॅसेट ही अॅनॉलॉग डिवाईस होती रेकॉर्डिंगसाठी अॅनलॉगमध्ये डेटा हा जास्त दिवस रेकॉर्ड करता येत नव्हता कारण की मॅग्नेटिक स्ट्रीप असायची मॅग्नेटिक स्ट्रीप मध्ये जसं जसं व्होल्टेज काही दिवसांनी कमी व्हायचंय तस तसं तो डेटा इरेज होत चालायचा सो फॉर दॅट द सीडी दॅट इज कॉम्पॅक्ट डिस्क इज इन्व्हेंटेड विच रेकॉर्ड डेटा डिजिटली तो कसा रेकॉर्ड करता काय करता तो लेटर पार्ट मध्ये आपण स्टडी करणार आहे फर्स्ट ऑफ ऑल सीडी प्लेअर काम कसं करतो दॅट विल सी इट टुडे सी सीडी प्लेअर स्टोअर डेटा इन द फॉर्म ऑफ डिजिटल मॅनर त्याचा जो काही लेअर आहे त्या लेअरवर तो डेटा स्टोअर करतो वेन वी इन्सर्ट सीडी इन सीडी प्लेअर तो जो काही ट्रे असतो त्या ट्रे वर आपण सीडी ही बॉटम साइडला करून ठेवतो हो मीन्स त्याचा जो काही स्टिकर कवर आहे ते अप्पर साईडला असतं कारण की सर्व डेटा हा लोअर त्या जे काही रिफ्लेक्टिव मिरर टाईप स्ट्रक्चर असतं त्यामध्ये डेटा रेकॉर्डेड असतो सो आय शो द ब्लॉक डायग्राम फॉर रिडिंग द डेटा माय स्क्रीन इज विजिबल करेक्ट सो सीडी प्लेअर ॲज यू कॅन सी दिस इज सीडी दिस इज कॉल्ड टर्न टेबल टर्न टेबल म्हणजे ज्याच्यावर सीडी अशी प्लेस केलेली असते आणि ती सीडी रोटेट होते दॅट सीडी रोटेट्स सो दिस इज टर्न टेबल ऑन टू विच तो ट्रेच म्हणा असं इन शॉर्ट दिस ट्रे होल्ड द सीडी अँड इट रोटेट सीट त्याच्यामध्ये काय असते मोटर असते द डेटा इज रीड युजिंग द डेटा इज रीड युझिंग ऑप्टिकल असेंब्ली ज्याच्यामध्ये लेझर असतो पिकअप असेंब्ली असते डेटा हा रिफ्लेक्ट करून डायोडपर्यंत नेला जातो विल सी दॅट लेझर पिकअप असेंब्ली इन नेक्स्ट लेक्चर बट दिस लेझर पिकअप असेंब्ली इज कंट्रोल युजिंग लेझर कंट्रोल फोकस ट्रॅकिंग सी व्हॉट डेटा रिडिंग इज देअर दिस डेटा रिडिंग इज डन थ्रू दिस ब्लॉक्स ऑप्टिकल असेंब्ली ऑप्टिकल असेंब्ली कन्सिस्ट ऑफ डायोड लेझर द रिफ्लेक्टिंग मिरर्स अल्सो म्हणजे डेटा हा डिजिटली डिकोड होतो पण तो लेझरपासून ते रेज डायोडपर्यंत गाईड करण्यासाठी एक ऑप्टिकल अप, अप, असेंब्ली असते ती कशी असते ते आपण बघणार आहे नंतर लेझर कंट्रोल काय करतं लेझर कंट्रोल लेझरची पॉवर फोकसिंग कंट्रोल करण्याचं काम करतं फोकस अँड ट्रॅकिंग फोकस अँड ट्रॅकिंग म्हणजे काय की ज्यावेळेस इनिशियली सीडी ही सीडी मध्ये टाकली जाते मोस्टली सीडी प्लेअरच्या डिस्प्लेवर असं दिसतं बघा रिडिंग तर रिडिंग काय करतं फोकस आणि ट्रॅकिंग सीडी प्लेअरच्या मध्ये दे डेटा आहे की नाही ते चेक करण्याचं काम करतं प्लस फोकस अँड ट्रॅकिंग काय करतं की वेन यू आर चेंजिंग द ट्रॅक ट्रॅक म्हणजे ते गाणे ज्यावेळेस तुम्ही प्ले करता की पाचव्या गाण्यावरून तुम्हाला डायरेक्ट पंधराव्या गाण्यावर जायचं असेल तर बघा तो फोकस अँड ट्रॅक काय करतो की ते पंधराव्या ची लोकेशन काय आहे तो ट्रॅक करतो आणि तिथून सुरुवात करतो कधी असं होतं का, का पंधरावं गाणं तुम्ही प्ले केलं आणि ते पंधरावं गाणं प्ले करताना चौदाव्या गाण्याचे शेवटचे दोन शब्द ऐकले मिळाले इट डज नॉट हॅपन बिकॉज फोकस अँड ट्रॅकिंग इज वर्किंग व्हेरी अॅक्युरेटली देन सिस्टीम कंट्रोल विल कंट्रोल ऑल दिस फंक्शन ऑफ ब्लॉक्स विच आय मेन्शन ओव्हर हिअर ओके जे काही तुम्हाला दाखवतोय सी टर्न टेबल अँड ऑप्टिकल पिकअप असेंब्ली रीड्स द डेटा विच इज इन सीडी हा वरचा डेटा तो रीड करतो दॅट डेटा इज गिव्हन टू प्रोग्राम रीडर सो प्रोग्राम रीडर विल रीड ऑल द डेटा विल रीड ऑल द डेटा विच इज रिसिवड थ्रू द ऑप्टिकल असेंब्ली ऑप्टिकल असेंब्ली मधून जे काही uh, डिजिटल वन झिरो वन झिरो येतात डेटा है. इन द फॉर्म ऑफ डिजिटली रेकॉर्डेड आहे म्हणजे डायरेक्टली गाणं रेकॉर्ड नाही होतं त्याचा बायनरी डेटा रेकॉर्ड होतो तुम्हाला बायनरी डेटा माहिती आहे डी टीमध्ये शिकलेले तुम्ही सो दिस प्रोग्राम रीडर विल रीड दॅट डेटा इफ दॅट डेटा इज फॉल्टी हा दॅट डेटा इज फर्स्ट ऑफ ऑल डिकोडेड युझिंग डिकोडर हा जो काही डिकोडर तुम्ही इथे बघताय हा डिकोडर काय करतो डेटा डिकोड करतो मग हा डेटा डिकोड केल्यानंतर तो जर डेटा करेक्ट असेल करेक्ट असेल देन इट इज फॉरवर्डेड टू द डॅक डॅक मीन्स डिजिटल टू कन्व्हर्टर कन्वर्टर साऊंड वेव्ह हा ऍनॉलॉग आहे साइन वेव्हच्या फॉर्ममध्ये असतो म्हणून तो डिजिटली डेटा कंबाइन करून तुम्ही तो अॅनॉलॉगली कन्व्हर्ट करता डी सी एस मध्ये तुम्ही शिकणार आहे डिजिटल कम्युनिकेशनमध्ये की हाऊ द डेटा इज कन्वर्टेड फ्रॉम ॲनॉलॉग टू डिजिटल अँड डिजिटल टू अनॉलॉग हा क्वांटायझेशन काय असतं सॅम्पलिंग काय असते करा हे सगळं तुम्ही शिकणार आहेत किंवा शिकलेले पण असाल आत्तापर्यंत सो डॅक विल कन्वर्ट दिस डिजिटल डेटा टू अॅनालॉग फॉर्म ओके पुढची प्रोसेसिंग बघूया बट फर्स्ट ऑफ ऑल when decoder decodes the data if that data is correct then it is given to DAC only if that data is not correct if that data is not correct then then this decoder will give command to CPU this decoder give command to CPU then CPU will again give command to system control म्हणजे जर सपोज तुम्ही एखादा ट्रॅक आहे त्या ट्रॅक मधले एखाद दोन सेकंदाचा data जर करेक्टली decode झाला नसेल तर हे सीपीयू युनिट परत सिस्टीम कंट्रोलला कमांड देतो की परत दहा सेकंड दहा सेकंडचा डेटा हा परत रिवाइंड करायचा मग हा फोकस अँड ट्रॅक काय करतो लेझरला कंट्रोल देतो आणि लेझर परत सीडीचा तो पोर्शनचा डेटा पुन्हा रिकवर करण्याचा प्रयत्न करतो सो so इन दिस वे सीडी वर्क्स किंवा तुम्ही सिस्टीमचा दहा नंबरचा ट्रॅक होतोय ऑलरेडी दहा दहाव्या नंबरचा सॉन्ग जर प्ले होत असेल तर पुन्हा तुम्हाला जर चेंज करून तुम्ही फिफ्टीएथ नंबरच्या सॉन्गवर गेली तर हा डिकोडर काय करतो हा डिकोडर काय करतो सीपीयू युनिट सिस्टीम मध्ये प्ले करतो सिस्टीम कंट्रोल पुन्हा त्या लेझरला गाईड करतो फिफ्टीएथ ट्रॅकवर फिफ्टीएथ ट्रॅकवर तो सेंड करतो आणि फिफ्टीएथ ट्रॅक पुन्हा तो डेटा सीडी मधून रिकवर करतो आणि तो पुन्हा डिकोडरला जातो so in this way the decoder works so decoder decoder decodes the data it is given to dac dac will convert digital signal into analog form original sound wave convert obviously data is recorded in cd so obviously its power voltage current will be very less so using amplifier the voltage is amplified so that it is given to the speaker when this amplifier when this amplifier amplifies its voltage for amplifying its power you are using power amplifier. power amplifiers so a work already happen Hi fi amplifier explain ke le, ke how the power amplifier works. So this power amplifier amplifies the power of that sound wave and then the sound wave is amplified and that sound is given to right speaker and left speaker so that the real feel of sound will be available to the user. सो सीपीयू कंट्रोल काय करतो की सर्व गोष्टींवर लक्ष ठेवतो की वेदर द प्रोग्राम रीडर इज रिडिंग द डेटा प्रॉपरली ऑर नॉट वेदर द आउटपुट ऑफ डिकोडर इज करेक्ट ऑर नॉट इफ सम चेंज इज रिक्वायर्ड देन इट गिव्ह कमांड टू सिस्टीम देन सिस्टीम कंट्रोलर विल रीड द डेटा अगेन फ्रॉम द सीडी ओके देन आयर प्रोसेसिंग जनरली द आर प्रोसेसिंग हॅ कॅन टेक इनपुट फ्रॉम मॅन्युअल कीपॅड बरोबर जो काही डॅशबोर्ड असतो सीडी प्लेअरचा त्याच्यावर वेगवेगळ्या कीज असतात ट्रॅक फॉरवर्ड ट्रॅक रिव्हर्स वन टू टेन नंबर असतात जेणेकरून तुम्ही ट्रॅक नंबर प्ले करू शकता किंवा फास्ट फॉरवर्ड फास्ट रिव्हर्स पॉज स्टॉप प्ले असे वेगवेगळे मॅन्युअली कीज असतात आणि सेम कीज आर अवेलेबल ऑन युअर सी पी यू सॉरी दॅट रिमोट कंट्रोल सो रिमोट कंट्रोलकडून कमांड घेण्यासाठी इथे आय आर सेन्सर वापरला जातो जो आय आर सेन्सर वेव्ज रिसिव्ह करतो इन्फ्रा रेड आणि कमांड घेऊन ते कमांड आयर प्रोसेसिंगला जातात सो जे काही आयर प्रोसेसिंग थ्रू कमांड्स रिसिव्ह झालेले असतात वेदर दॅट कमांड्स आर मॅन्युअली ऑर फ्रॉम वायरलेसली देन दॅट कमांड इज गिव्हन टू सीपीयू अँड अकॉर्डिंग टू दॅट दॅट सीपीयू वर्क्स अँड फंक्शनिंग इज चेंज फास्ट फॉरवर्ड केलं तर सीडी ही फास्टली रोटेट होईल डेटा फास्टली साऊंड बाहेर येईल किंवा पॉज केलं तर सीडीचं रिडिंग पॉज होतं स्टॉप केलं तर स्टॉप होणार

this is very simple working you can find other block diagrams also for cd player working whatever block diagram you find is very good you can go through it okay it is not compulsory that you have to follow this block diagram only some manufacturers has different block diagrams also you can go through that block diagram also hmm? now tell me whether there any doubt here in working of cd player काही डाउट आहे का टेल मी इमिजिएटली काही डाऊट आहे वैष्णवी कल्प काहिरे इज दर ए डाऊट ओके औरशाला रिपीट इट सी दिस सीडी विच इज रोटेटिंग त्या रोटेटिंग वर लेझर हा फोकस्ड असतो लेझर काय करतो डेटा काम काम करतो हा डेटा करणार आहे सो टर्न टेबल ज्याच्यावर सीडी ठेवलेली असते तो टर्न टेबलच्या खालच्या बाजूला ऑप्टिकल पिक पिकअप असेंब्ली असते दॅट ऑप्टिकल पिकअप असेंब्ली ऑप्टिकल पिकअप असेंब्ली तो डेटा रीड करणार हा आणि तो फोटो डायरपर्यंत पास ऑन करणार म्हणजे लेझरवरून रेज इमर्ज आउट होणार त्या लेझर रेज डिजिटल डेटा रीड करणार जो इन द फॉर्म ऑफ बायनरी डेटा असतो वन झिरो वन झिरो किंवा काही स्ट्रीम असेल वन 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 झिरो वन झिरो वन 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 वॉट एवर स्ट्रीम दॅट फोटो डायर कन्वर्ट्स दॅट डेटा अँड ॲट द आउटपुट इट प्रोड्युसेस द डिजिटल डेटा सो दॅट डिजिटल डेटा इज रीड बाय द प्रोग्राम रीडर अँड देन इट इज गिवन टू द डिकोडर डिकोडर काय करतो तो डेटा डिकोड करणार बरोबर तो डेटा डिकोड करणार इफ दॅट डेटा इज करेक्ट त्याच्यात त्याला काही प्रॉब्लेम वाटला नाही तर तो डेटा तो डॅकला देणार डिजिटल टू अॅनॉलॉग कन्व्हर्टर देन डिजिटल अनॉलॉक टू कन्व्हर्टर कन्वर्ट दॅट डिजिटल डेटा इन टू अॅनालॉग फॉर्म म्हणजे साऊंड वेमध्ये तो डिजिटल डेटा कन्व्हर्ट करतो दॅट डेटा वोल्टेज अँड करंट इज व्हेरी लेस सो ॲम्प्लिफायर अँड पॉवर अम्प्लीफाय विल अम्प्लीफाय दॅट सिग्नल जेणेकरून तो लाऊडस्पीकरला देता येईल आणि तो फेथफुली अँप्लिफाय झाला असेल तर तो डेटा हा पुढे साऊंड अँप्लिफाय साऊंड लाऊड स्पीकरला दि जातो लेफ्ट आणि राईटला किंवा जेवढे नंबर ऑफ स्पीकर असणार त्याला देन द लेझर कंट्रोल ज्यावेळेस तुम्हाला साऊंड ट्रॅक फास्ट फॉरवर्ड फास्ट रिवर्ड किंवा स्टॉप प्ले ट्रॅक चेंज करायचे असेल तर सी तुम्ही थ्रू रिमोट किंवा मॅन्युअल कीपॅड तुम्ही तो डेटा देऊ ती तुम्ही पास करू शकता ठीक आहे आणि त्यानंतर सीपीयू ॲक्शन घेतो आणि सिस्टीम कंट्रोलला सिग्नल देऊन तो जो काही ट्रॅक जो प्ले करताय तुम्ही तो लेझर असेंब्ली ही जी लेझर असेंब्ली आहे थ्रू लेझर कंट्रोल अँड फोकसिंग तुम्ही ट्रॅक डायरेक्टली चेंज करू शकता आणि डेटा रेट चेंज करता ट्रॅक चेंज करता म्हणजे तुम्ही ठराविक लोकेशनला तो लेझर नेता आणि तिथून पुढे डेटा रेट करायला सुरुवात करता ओके सो इन दिस वे दिस सीडी प्लेअर वर्क्स ओके आय इज क्लिअर ओके So uh, the function of hi-fi amplifier and function of CD player is very easy. You must remember it. Block diagrams are there in this unit. So you have to remember that block diagrams also and you have to work accordingly. Okay. So IR processing, CPU control, system control, focus tracking, laser control, optical pickup assembly, decoder, DAC. You have to remember function of every point and you have to आन्सर इट प्रॉपरली ब्लॉक डायग्राम डिस्क्रिप्शन ही एकदम सिम्पल असते तुम्हाला प्रत्येक ब्लॉक हा इलेबोरेट करायचा असतो अशा पद्धतीने तुम्हाला ते आन्सर लिहायचा असतो सो दिस इज सीडी प्लेअर